नमस्कार बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात मध्ये मी क्षितिजा देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपण अशा चार पिल्लर सोबत जे आहे म्हणजे बातचीत करणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की ज्या घराची चारही स्तंभ मजबूत असतात त्या घराला कोणीही हलवू शकत नाही, आणि अशीच आज आपण अशाच लोकांशी आज आपण चर्चा करणार आहोत. एका म्हणजे प्रकल्पाचे एका प्रोजेक्टचे हे जे स्तंभ आहेत, चार स्तंभ हे इतके मजबूत आहेत की गेल्या 2009 पासून ते आज 2022 पर्यंत हे चौघं मिळून आपलं काम जे आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने करतायत आणि यशोशिखराला हे पोहोचलेले आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया की काय यामागचं गमक आहे. आपल्या सोबत आज आहेत DSK इन्फ्रा प्रोजेक्ट चंद्रपूर येथून आलेले दीप्ती साळवे, सुहास वैरागडे, श्रीकांत झुमडे आणि कपिल वैरागडे. या चौघांनी मिळून अतिशय मेहनत करून ही DSK इन्फ्रा प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे, आणि याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत की याची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली आणि यामागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, काय सांगाल. मी दीप्ती मॅडमला विचारेल की याची सुरुवात कशी केली आहे तुम्ही. नमस्कार, मी दीप्ती साळवे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ DSK इन्फ्रा प्रोजेक्ट चंद्रपूर. सर्वप्रथम BCN न्यूजचे मी आभार मानते की तुम्ही आम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे. DSK इन्फ्रा प्रोजेक्टची सुरुवात आम्ही 2009 मध्ये केलेली आहे, आणि सुरुवात म्हटलं तर आम्ही चारही पार्टनर्स चंद्रपूरचं राहणं आणि शिक्षण आमचं चंद्रपूरला झालेलं आहे. आम्ही दोन पार्टनर सोबत शिकलेलं आहे, माझे परत दोन पार्टनर ते सोबत शिकलेलं आहे. एकत्र आम्ही एका कंपनीमध्ये जॉब करत होतो, आणि त्यावेळेला मनामध्ये नेहमी एक उद्दिष्ट होतं की आपल्याला बिझनेस करायचा आहे, आणि तर बिझनेस काय करायचं ते आमच्या मनामध्ये नेहमी चालत असायचं. आणि चौघांची आमची ट्युनिंग इतकी चांगली होती की आमचं एकच सगळ्यांचं ध्येय होतं की आपल्याला आपल्या शहरामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आणि त्या हिशोबाने आम्ही सुरुवात केली. मग आम्ही सुरुवात 2009 मध्ये शेअर मार्केटचं सब ब्रोकरशिप घेतलेलं चंद्रपूरमध्ये, नंतर गव्हर्नमेंटचं ऑथराइज्ड पॅन कार्ड सेंटर, आधार कार्ड सेंटर चालू केलं. पण मग कालांतराने 2013 मध्ये आम्हाला असं वाटलं की रिअल इस्टेट सेक्टर जो आहे तो सध्याच्या काळामध्ये खूप बुमिंग आहे. तसंही आपण आज डेव्हलपिंग कंट्री म्हणूनच राहा, इंडिया म्हटलं तर डेव्हलपिंग कंट्रीज आहे, आणि पुढे भरपूर स्कोप आहे आणि नवीन करण्याचं स्कोप आहे. त्या उद्देशाने आम्ही टाउनशिपचे प्रोजेक्टची सुरुवात केली आणि या क्षेत्रामध्ये आम्ही आपलं कार्य चालू केलं. बिलकुल, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं शेअर मार्केट नंतर रिअल इस्टेट, म्हणजे दोन्हीही क्षेत्र अगदी वेगवेगळी आहे. मग यामध्ये तुम्ही जेव्हा म्हणजे रिअल इस्टेटकडे वळलात तर यामध्ये तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या असतील, त्यांवर तुम्ही कशी मात केलेली आहे, किंवा कोणाचं गायडन्स तुम्हाला लाभलं असेल, काय सांगाल याबद्दल. हा, अडचणी तर भरपूर आल्या. ऍक्च्युली कसं आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हटलं तर अडचणी तर येणारच आहे. पण कसं, चौघांचं एक निर्धार होता की आपल्याला आपल्या शहरामध्ये एक आपलं स्वतःचं नाव करायचं आहे. त्या उद्देशाने जितकेही अडचणी आल्या त्याच्यावरती आम्ही आमचे जे वेलविशर्स होते, आमचे जे आजच्या सध्याच्या घडीला तर आमचे जे कस्टमर्स आहेत त्यांचं खूप खूप आभार की आम्ही एक एक टप्प्याटप्प्याने पुढे वाटचाल करून राहिलेलो आहे. आणि आमचे मेन म्हटलं तर आमचे जे मोठे आहे, घरच्यांचा सपोर्ट होता, त्यांचा सपोर्टशिवाय तर आपण काही करू नाही शकत. तर त्यांचा सपोर्टच ही आमची एक चौघांची एक ताकद होती, आणि त्या उद्देशाने आम्ही आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. नक्कीच. माझा पुढला प्रश्न असा आहे की DSK इन्फ्रा हे नाव कसं काय ठेवण्यात आलं. आपण बघतो की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना नावापासून त्याची सुरुवात होते, आणि नाव जे असतं ते आपण आपल्या फॅमिलीमधल्या कुठल्या मोठ्या माणसाच्या नावावरून ठेवतो, किंवा कुठल्या देवाच्या, किंवा अशा प्रकारे. पण इथे तुम्ही चौघ जण आहात, मग हे नाव कशा प्रकारे तुम्ही ठेवलेलं आहे, काय सांगाल. जेव्हा आम्ही जॉबवर होतो तेव्हा जेव्हा आम्ही स्टार्टिंग मध्ये विचार केला की एक फर्म बनवायचा आहे आणि आम्हाला समोर बिझनेस करायचा आहे, तर त्यामध्ये आम्हाला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला होता की आमच्या फर्मचं नाव काय राहायला पाहिजे. पण आम्ही पुष्कळ विचार केला, मग एक लेडीज म्हणून दीप्तीचं नाव आम्ही स्टार्टिंगला पहिले केलं. त्याचं कारण हे की एक लक्ष्मी म्हणून त्यांचं नाव आणि आपल्याला एक समोर सपोर्ट मिळेल चांगला. त्यामुळे त्यानंतर आमचं इनिशियल सगळ्यांचे नाव जे आहे त्याच्याने एक आमचं एक चांगलं नाव मॅच झालेलं आहे, आणि ते नाव एक DSK म्हटल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात पण येतं. म्हणून आम्ही त्या एक नावानी दीप्ती, सुहास, श्रीकांत आणि कपिल याचे इनिशियल नावानी आम्ही नाव.
मला पुढील प्रश्न असा विचारायचा होता की आता तुम्ही रिअल इस्टेट मध्ये काम करताय, तर तुमचे प्रोजेक्ट कुठल्या प्रकारे सुरू आहेत आणि चंद्रपूर मध्येच तुमचं काम सुरू आहे प्रोजेक्ट वर की चंद्रपूरच्या बाहेर पण तुमचं काम सुरू आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यात अगदी जवळपासचे तुमचे गावं असतील तिथे कुठले प्रोजेक्ट नवीन सुरू आहेत, काय सांगाल याबद्दल? यामध्ये आम्ही सुरुवात जी केलेली होती वरळ्याला, वरळ्या टाउनशिप पासून सुरुवात केलेली होती आम्ही. स्टार्टिंगला जो इन्फ्रा मध्ये जे हे केलेलं आहे तर 35 डुप्लेक्सची आम्ही कमिनी टाउनशिप टाकलेली होती वरळ्याला, ती आमची सक्सेसफुल झाल्यानंतर आम्हाला एक ऑफर मिळाली चंद्रपूरला. तर आम्ही चंद्रपूरला एक 60 युनिटचं एक डीएससी ग्रीन म्हणून टाउनशिप टाकलेली आहे आणि ती सक्सेसफुल झाल्यानंतर आम्हाला समोर अशी ऑफर मिळत गेली आणि आम्ही त्याच्यावर काम करत गेलो. पुढील प्रश्न माझा श्रीकांत सरांचा आहे की तुम्ही आपण बघतो की आजकाल फॅमिलीमध्ये एवढी एकजुटता आपल्याला बघायला मिळत नाही आणि तुम्ही तर चार वेगवेगळे लोक येऊन म्हणजे या इन्फ्रा प्रोजेक्टची तुम्ही स्थापना केलेली आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही सोबत काम करताय, मग या युनिटी मागचं गमक काय आहे, काय नेमकं या मागचं हे आहे गमक, काय सांगाल? बेसिकली मॅम आम्ही चारही जॉईंट फॅमिली मधून आलेलो आहे, त्यामुळे जॉईंट म्हणजे संयुक्त प्रमाणे कसं काम करायचं आहे आणि काय करायचं आहे ते आम्हाला फॅमिली मधूनच गायडन्स असल्यामुळे आणि आमचे चौघांचे पण विचार सोबत मिळत आहे त्यामुळे आम्ही जॉईंटली चांगल्या प्रमाणे हा बिझनेस करू शकत आहे. आणि पार्टनरशिप म्हटलं तर चार विचार येतात, त्यामध्ये मग आम्ही एक सोल्युशन काढतो की बा चौघांमधून जे तीन लोक राईट असेल त्यानुसार आम्ही डिसिजन घेतो. जनरली चौघांचे विचार मिळत नाही पण तीन लोकांचे विचार म्हटलं म्हणजे आमचं डिसिजन फायनल राहतं आणि त्या हिशोबाने आम्ही सगळे कार्य पार पाडतो. कधी कधी असंही होत असेल की चौघांचे चार विचार अगदी वेगळे असतील, मग यावेळी तुम्ही कसा मार्ग काढता? चौघांचे चार विचार मॅडम वेगळे आले तर मग बेसिकली आम्ही आमचे सिनियर झाले घरी झालं किंवा आमचे सिनियर्स लोक आहे त्यांच्याशी आम्ही चौघेजण एक सल्ला किंवा आयडिया घेतो आणि त्याच्यावर मग आम्ही सगळे चौघेजण चर्चा करून मग त्याच्यावर विचार डिसिजन घेतो. अशी वेळ आली आहे का आतापर्यंत कधी कुठल्या कामामध्ये की असं कधी झालंय आणि त्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे अडचणी आल्या आहेत आणि मग त्यावर कुठेतरी तुम्हाला गायडन्स घेऊन मग तुम्ही त्या अडचणीवर मात करून एक चांगलासा सुंदरसा असा प्रोजेक्ट तुम्ही उभारलाय? सध्या तरी मॅडम असं काही अजूनपर्यंत तर घडलेलं नाही कारण की जनरली चौघांचे विचार जुळूनच जातात आणि त्यामुळे सगळं बरोबर सुरळीत चालू आहे. आमचं चौघांची एज सेम असल्यामुळे आमचं जे आहे मॅच होऊन जातं. तसंही आम्ही म्हणजे असा विचार करतो की आम्ही म्हणजे स्वतःचा स्वार्थ न बघता कंपनीचा जे आहे हिताचा आहे ते विचार करतो, त्यामुळे मग आम्हाला म्हणजे डिसिजन घ्यायसाठी इझी जाते. मला सांगा की तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट किंवा तुमचे फ्युचर प्लॅनिंग काय आहेत? फ्युचर प्लॅनिंग म्हटलं तर मॅडम बेसिकली आम्ही लीडरशिपच्या याच्यामध्ये आमचं करिअर करणार आहे आणि आमचे आता सक्सेसफुली तीन प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहे आणि नवीन टाउनशिप पण आमचे नवीन चंद्रपूर जे एरिया आहे त्याच्यामध्ये प्रपोज आहे आणि आमचे त्याच्यावर वर्किंग चालू आहे आणि येत्या न्यू इयर पासून आमचे एक नवीन वेंचर चालू होऊन राहिला की आम्ही जे हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये आम्ही जाण्याचा निर्धार केला होता मागच्या वर्षी आणि तो आता 1 तारखेला आमचं त्याचे इनॉग्रेशन आहे. आम्ही DSK फार्म म्हणून आमचं एक रिसोर्ट चालू करतोय बोर्डा इथे, चंद्रपूर बोर्डा इथे आणि त्याचं शुभारंभ 1 जानेवारीला आहे. नक्कीच अगदी शुभेच्छा आहेत त्याकरता तुम्हाला. ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत 2009 पासून 2022 पर्यंत जे कार्य केले आहे ते यामध्ये किती अशा अडचणी तुम्हाला आल्या त्यावर तुम्ही मात केलाय आणि तुम्ही आजवर इथे येऊन पोहोचलात, काय सांगाल याबद्दल? 2009 पासून आम्ही जसं सुरुवात केली होती आम्ही स्टॉक ब्रोकिंग फर्म पासून सुरुवात केली आणि ती म्हणजे पुढे कसं जातं बिझनेस डायव्हर्सिफाय करायचं होतं कारण की ऍक्च्युली बिझनेस डायव्हर्सिफाय चंद्रपूरमध्ये स्टॉक ब्रोकिंग मध्ये काम करणं खूप कठीण काम आहे कारण की प्रत्येक कस्टमरला एज्युकेट करायचं आम्हाला गरज पडत होती. तर ते एज्युकेट करता करता आम्हाला विचारायला की या बिझनेस व्यतिरिक्तही आपण म्हणजे असा बिझनेस पाहिजे ज्याच्यामध्ये कस्टमर आपल्या जवळ आले पाहिजे, इथे आम्हाला स्वतः एज्युकेट करावं लागत आहे स्वतः कस्टमर फाईंड करावं लागत. तर रिअल इस्टेट बिझनेस आम्ही विचार केला, तिच्यात मध्ये आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली वरोड्यामध्ये आणि बिझनेस चालू करताना आम्ही पहिले विचार केला की
की आपण असा कोणता प्रोडक्ट देऊ शकतो जो कस्टमरला नीड आहे. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये तो खूप जण आहे, पण आपण काय केलं पाहिजे की कस्टमरनी आपल्याकडे यायला पाहिजे. तर असा विचार करून आम्ही मग वरोराचा सर्वे केला, तर आम्हाला माहित झालं की वरोरामध्ये फ्लॅट स्कीम हे तर चालणारच नाही. तर आम्ही त्यामुळे मग आता वेगळा कोणता कन्सेप्ट आणायचा की डुप्लेक्स स्कीम आणायचा. डुप्लेक्स स्कीम आणला तर तिथे जागा भरपूर मुबलक प्रमाणात असल्यामुळे लोक दुसऱ्या बिल्डर कडून डुप्लेक्स न घेण्याचा म्हणजे त्यांचा स्वतःहून बांधू शकता एवढा टाइम होता त्यांच्याजवळ. तर आम्ही मग काय करायला पाहिजे, तर आम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवायचा म्हणून विचार केला की त्यामुळे की कस्टमर डायरेक्ट आपल्यापर्यंत यायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही अडचणी फेस केल्या, म्हणजे रिसर्च टीम सोबत बोलून कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवला, आणि कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्ट बनवला, डुप्लेक्स बनवला, तर आमची ती सक्सेसफुल स्कीम झाली. तर पुढे ती जशी सक्सेसफुल स्कीम झाली तर आमचं म्हणजे वरोऱ्यामध्ये नाव तर आलंच, तर मग चंद्रपूरमध्ये खूप जणांना माहीत झालं की यांनी एवढ्या कॉस्ट इफेक्टिव्ह स्कीम बनवून वरोरा सारख्या ठिकाणी म्हणजे प्रोडक्ट सेल केले. तर आम्हाला चंद्रपूरमध्ये पण अपॉर्च्युनिटी भेटली. चंद्रपूरमध्ये जशी अपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा आम्हाला ज्या जागेमध्ये कन्स्ट्रक्शन करायचं होतं ती जागा आउटसाइड होती, तरी आम्ही का काम करायला पण आम्ही विचार केला तर चंद्रपूरमध्ये स्कोप नव्हता वाढाचा, आणि वाढण्यासाठी फ्लड झोन असल्यामुळे मॅक्झिमम जागा हे फ्लडमध्ये गेली आणि बाकी हिस्टॉरिकल प्लेस आहे. तर चंद्रपूरला डेव्हलप कुठे होऊ शकते, तर ती जागा होती आमची. आम्ही आता जिथे न्यू चंद्रपूर कोसरामध्ये काम करत आहे तर आम्ही ती जागा चूज केली. मग ती जागा चूज केल्यानंतर तिथे तर आता बिल्डरची स्कीम्स नाही, येणार कसे लोक. तर असा प्रोडक्ट बनवायचा की जे चंद्रपूरमध्ये नाही, तर आम्ही सगळ्यात पहिले गेटेड टाउनशिप चालू केली. जे चंद्रपूरमध्ये नाही तिच्यामध्ये अम्युनिटीज दिल्या, पहिले थोड्या प्रमाणात कमी अम्युनिटीज दिल्या, कारण की आम्ही पण म्हणजे शुअर नव्हतो की अम्युनिटीज कॉस्ट कशी काढायची आणि ते कस्टमर बिअर करणार की नाही करणार. पण ती स्कीम सक्सेसफुल झाली आमची. तर मग आम्ही विचार केला की ठीक आहे, अम्युनिटीज स्कीम हिट आहे चंद्रपूरमध्ये, तर मग मोठ्या अम्युनिटीज सोबत आम्ही चंद्रपूरमध्ये दुसरी स्कीम काढली, डीएसके पार्क, डीएसके होम्स. तर ती आता आज आमची कन्स्ट्रक्शन आणि त्याला म्हणजे रिस्पॉन्स खूपच चांगला आहे त्याला. बिलकुल. माझा प्रश्न दीप्ती मॅडमला आहे की ज्याप्रमाणे तुम्ही आता रिसॉर्ट ची सुरुवात करता आहात, तर ताडोबा चंद्रपूरला लागून ताडोबा आहे, तर पर्यटनाच्या क्षेत्राकडे पण वळण्याचा काही तुमचा म्हणजे पुढील असा काही विचार आहे का? ऍक्च्युली त्याच अनुषंगाने आम्ही हा प्रोजेक्ट चालू केलेला. सुरुवात आम्ही जे रिसॉर्ट्सचं केलेलं आहे डीएसके फार्म, तेच आम्ही ताडोबाचे जे बुकिंग्स राहतील तिथलं जे पर्यटन आहे त्याला आपल्याला परत किती जास्ती प्रमाणामध्ये एक्सप्लोर करू शकू त्या अनुषंगानेच आम्ही हॉटेल रिसॉर्ट इंडस्ट्रीमध्ये आता पदार्पण करून राहिलेलं आहे. नक्कीच. आणि चंद्रपूर वासियांना तुम्ही काय सांगू इच्छिता, तुम्ही काय नवीन आणखीन त्यांच्यासाठी घेऊन येणार आहात किंवा काय एक संदेश देऊ इच्छिता चंद्रपूर वासियांसाठी? ऍक्च्युली कसं आहे की आजचं जे डेव्हलपमेंट आहे चंद्रपूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, आणि आमचं तर नेहमीच चंद्रपूर वासियांसाठी नवीन नवीन आम्ही काय करू शकतो त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि आपल्या सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी, याच्यात तर आम्ही नेहमीच अग्रेसर राहू ही आमची चौघांची भावना आहे. आणि म्हटलं तर ग्रुपचं जे आहे, ऍक्च्युली मी तर एकच आमच्या चौघांच्या माइंडमध्ये असते की टीम टुगेदर एव्हरी वन्स अचीव मोर या संकल्पनेच आम्ही आपले सगळे कार्य करतो आहे. नक्कीच. घर म्हणजे तुमच्या घरच्यांकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद येतोय की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चौघ जण मिळून पार्टनरशिप मध्ये हा बिझनेस करता आहात, तर पहिल्या वेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? क्रिया अशी होती की चंद्रपूर मध्ये बिझनेस करणं म्हटलं तर खूप मोठा टास्क होता त्यावेळेला. म्हणजे आम्ही चांगला जॉब सोडून स्वतःचा बिझनेस, आणि बिझनेस म्हटलं की इट्स नॉट अ गेम ऑफ वन डे, म्हणजे तुम्हाला अख्खं म्हणजे अर्ध आयुष्य थोडा चालला जातो बिझनेस सेट करण्यामध्ये. तर एक त्यांचा तो एक क्वेश्चन होता, क्वेश्चन मार्क प्रत्येकांच्या फॅमिली मेंबर्स कडनं आलेला होता की तुम्ही करू शकाल का. आमचा एकच प्रश्न होता की आमचं एकच उत्तर होतं की आम्ही चौघांनी तयारी केली आहे, तुमची तयारी आहे का. जेव्हा त्यांनी हो म्हटलं तर बस आम्ही त्याच त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही आपली सुरुवात केली. आणि पार्टनरशिप नाव येतं तिथं सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क येते की चालणार की नाही चालणार तुमची पार्टनरशिप. एक मोठा फॅमिलीचा एक हे राहते, मतभेद होत असल्यामुळे घरच्यांना थोडासा कुठेतरी बाऊ असेल की तुम्ही पुढे कसं वाढवाल. नाही, महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये तसं बिझनेसमध्ये खूपच कमी हे राहते, पण आता आमच्या घरच्या लोकांनी सपोर्ट केला आणि आम्हालाही वाटत होतं की आम्हाला फक्त इमोशनल सपोर्टची गरज होती. इमोशनल सपोर्ट आमच्या घरच्या लोकांनी भरपूर केला आणि आम्ही मेहनत करायला तयार होतो, त्यामुळे बिझनेस
सक्सेस झाला आणि आम्ही चौघे जण असे विचार करतो की वी आर वर्क फॉर द कंपनी ओनली, म्हणजे आम्ही स्वतःचा स्वार्थ न ठेवता कंपनीला कसं वाढवायचं हा आमच्या चौघ जणांच्या मनामध्ये विचार आहे, त्यामुळे आमची पार्टनरशिप टिकून आहे. चंद्रपूर मध्ये आपण बरेच दिवसापासून आपण काम करत आहात, तर आपले काही असे ग्राहक असतील, ते रेग्युलर तुमचे कस्टमर असतील, अशा ग्राहकांना आपण काय सांगू इच्छिता, किंवा नवीन ग्राहक जे तुमच्याकडे येत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? खरं सांगायचं तर आज जे आमचं प्रोग्रेस झालेलं आहे चंद्रपूरमध्ये ते सर्व आमचे ग्राहकांमुळे झालेलं आहे. आमचे जे 3 टाउनशिप झालेले आहे, डीएसके कॉलनी, डीएसके ग्रीन, डीएसके होम्स, डीएसके पार्से, जे आमचे जे टाउनशिप्स आहे त्यातले जे ग्राहक आहे त्यांच्यामुळेच आमची ही वाटचाल खरं सांगायचं तर इझी झालेली आहे, कारण त्यांच्याचकडनं आम्हाला रेफरन्सेस मिळत जातात आणि आम्ही तसं तसं पुढे जात जातो. तर आमच्या चौघांकडनंही त्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही डीएसके इन्फ्रा प्रोजेक्ट बद्दल एवढी छान माहिती दिली आणि ज्याप्रमाणे चौघांनी मिळून जे आहे हा प्रोजेक्ट जो आहे, म्हणजे इन्फ्रा प्रोजेक्ट जो आहे, याचा सक्सेसफुली आजपर्यंत तुम्ही त्याचा यशोगाथा जी आहे तुमची आम्ही ऐकली आणि आमच्या दर्शकांना तुमच्याबद्दल माहिती झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चौघांचेही. आजच्या खास मुलाखत मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.